बिगिन हरता हक्क भक्त जनता तू एक करता धरता द्वेष तुम बनवो तू जिसमें बात करता इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा बोले हाले वक्र तुंडा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमदेव सर्व कार्यशु सर्वदा. गणेश भक्तांनो नमस्कार. मी महेंद्र माळी आणि माझा खानदेश न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण आलेलो आहोत शिरपूर शहराच्या आरास पाहण्यासाठी. शिरपूर शहरातील निमझरी नाका ते आशीर्वाद हॉस्पिटल या दरम्यान असणाऱ्या गणरायांचं आज आपण दर्शन घेणार आहोत. आज आपण प्रथमतः या ठिकाणी आलेलो आहोत आणि हिंदुत्व प्रतिष्ठान यांनी निर्माण केलेल्या अयोध्याचा श्रीराम मंदिर देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. त्या देखाव्याचा आपण आता आज आता आनंद घेऊया. तूच सुख करता तूच दुःख करता तूच सुख करता तूच दुःख करता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया जय श्रीराम. आज आपण शिरपूर शहरातल्या श्रीराम मंदिरामध्ये आलो आहोत आणि आज श्रीराम मंदिराला भेट देण्यासाठी शिंदे गटाचे धुळे जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले हे आलेले आहेत. चला आपण त्यांच्याशी बोलूया. तात्यासाहेब आज शिरपूर सुवर्णनगरीमध्ये आपण आलात, आपलं सहर्ष स्वागत. आज आमच्या श्रीराम मंदिराला आपण भेट दिली, काय वाटतं? आज हिंदुत्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून जो गणेशोत्सव शिरपूर नगरीमध्ये या ठिकाणी साजरा करण्यात येतो ते संस्थापक अध्यक्ष आमचे बंधुतुल्य सहकारी संजय पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचा देखावा अयोध्या येथील राम मंदिराचा या ठिकाणी तयार केलेला आहे. राम मंदिराचा देखावा या ठिकाणी तयार करण्यामागचं त्यांचं उद्दिष्ट असं की जे जे काही भाविक भक्त राम भक्त अयोध्येला जाऊन आत्तापर्यंत दर्शन घेऊ शकले नाही त्यांना अयोध्या मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी स्थापून अयोध्या येथील राम मंदिराचं दर्शन या शिरपूर या सुवर्णनगरीमध्येच त्या ठिकाणी घडवायचं हा प्रांजळ हेतू डोळ्यासमोर ठेवून अत्यंत चांगल्या प्रकारचा देखावा गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून या मंदिराचं काम चालू असताना पण मी आलो होतो. 1-1.5 महिन्यामध्ये या ठिकाणी अत्यंत काटेकोरपणे या ठिकाणी मंदिराचं डिझाईन जे करण्यात आलेलं आहे हुबेहूब मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलं आणि निश्चितच वाखाणण्याजोगा हा उपक्रम आहे. कारण आपल्या हिंदुत्वाची आस आणि विकासाचा ध्यास या उक्तीप्रमाणे चालत असलेले आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब या शिरपूर नगरीचे भाग्यविधाते आदरणीय अंबरीशभाई पटेल भूपेशभाई पटेल यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अत्यंत चांगल्या पद्धतीचा आरास या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. मी या आरासच्या निमित्ताने आणि आरतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी आलो आणि निश्चितच हे पाहिल्यानंतर मला अत्यानंद झालेला आहे. यापुढीलही काळामध्ये संजीव पाटील व त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी आमचे सहकारी जे दिनेशभाऊ गुरव असतील आमचे शिवसेनेचे शिरपूरचे महानगर शिरपूरचे शहरप्रमुख मनोजभाऊ धनगर तालुका प्रमुख कन्हैयाभाऊ चौधरी भूपेश परदेशी हे सर्व जे सहकारी जय असेल जय पाटील त्यांचे वडील पण माझे मित्र होते राजूदादा अत्यंत चांगल्या प्रकारचं संघटन युवकांचं या ठिकाणी बघायला मिळतं आहे. या पुढील काळामध्ये आपण अंबरीशभाई पटेल आणि भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली या शिरपूर नगरीमध्ये शांतता प्रस्थापित करून आपले सर्व हिंदू सण असो किंवा इतर कुठल्या समाजाचे सण असो हे शांत चित्ताने या ठिकाणी कसं जुन्या गोविंदाने साजरे करता येतील यावरच दृष्टिक्षेप टाकून आगामी कालखंडामध्ये आपण सर्वांनी वावरायचं आहे. गणेश उत्सवाच्या निमित्ताने शिरपूर नगरीतील आणि शिरपूर तालुक्यातील सर्व गणेश भक्तांना मी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. थँक्यू दादासाहेब. काही भक्त आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, आपण गणपतीचा आरास आता पाहिला, काय वाटलं? खूप छान वाटलं. अयोध्येला तर काय गेलेलं नाही मी, पण अयोध्येसारखं डेकोरेशन केलेलं आहे, खूप छान आहे. खूप छान वाटलं आम्हाला इथं येऊन. हिंदुत्व प्रतिष्ठानने निर्माण केलेला हा श्रीराम मंदिराचा आरास
ज्या कार्यकर्त्यांनी निर्माण केला आहे त्या कार्यकर्त्यांशी आपण बोलूया. चला तर आपण या कार्यकर्त्यांना भेटूया आणि त्यांच्याशीच बोलूया. आपल्यासोबत ह्याच मंडळाचे जय पाटील आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. जय भाऊ, या ठिकाणी आपण खूपच छान श्रीराम मंदिराचा आरास निर्माण केलेला आहे, नेमका या आरास निर्माण करण्यामागचा तुमचा उद्देश काय? पहिला मुद्दा तर असा आहे की मोदी साहेबांची प्रेरणा घेऊन आम्ही हे राम मंदिर उभारण्याचं काम केलं आहे. जसं मोदी साहेबांनी अयोध्येमध्ये राम मंदिर उभारलं, सगळे आपले शिरपूरचे जे भक्त आहेत ते अयोध्येपर्यंत जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही शिरपूरला एक छोटासा आराखडा, छोटीशी प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे की शिरपूरचे भाविक जे तिथपर्यंत जाऊ शकत नाही त्यांना आपण शिरपूरलाच राम मंदिराचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतो आहे. या मंदिर आरासातून या हिंदुत्व प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी जे श्रीराम भक्त अयोध्येला जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी श्रीराम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारलेली आहे. तर मी शिरपूरकर नागरिकांना एकच आवाहन करेन की खरंच आपण जर अयोध्येला गेला नसाल तर नक्कीच या श्रीराम मंदिराचा देखावा आरास पाहण्यासाठी आपण शिरपूरच्या हिंदुत्व प्रतिष्ठानच्या या आरास पाहण्यासाठी पित्रेश्वर ग्राउंड या ठिकाणी नक्की नक्की या. मला या शिरपूरचं राम मंदिर पाहून खूप छान वाटलं. तूच विघ्नहर्ता, तूच मुक्तिदाता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर चला आपण आता जाणार आहोत केदारेश्वराचं दर्शन घेण्यासाठी. तर केदारेश्वर मंदिरामध्ये आपण आता आलेलो आहोत आणि प्रथमतः या शिवशंकराचं वाहन नंदीला नमस्कार करूया आणि आपण चला पुढे जाऊया या मंदिराकडे. तर चला आपण जातोय शिरपूरच्या या श्री केदारेश्वर मंदिरामध्ये. सुभाष कॉलनी गणेश मित्र मंडळाने हा साकारलेला देखावा आहे. तर चला आपण बघूया नेमकं मंदिर कसं या ठिकाणी बनवलेलं आहे. आपण जर या ठिकाणी बघत असाल तर श्री केदारेश्वर मंदिरामध्ये ज्या प्रकारे दगडांची पूर्ण ढाचा बनविण्यात आलेला आहे, प्राचीन ढाचा, त्याचप्रमाणे ढाचा या ठिकाणी सुद्धा आहे. तर चला आपण येऊया या गुफेत. या ठिकाणी पूर्ण मंदिराला उभेउब मंदिर बनवण्यासाठीचा प्रयत्न या मंडळाकडून करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहोत शिवशंभूंपर्यंत. या ठिकाणी जर आलो तर या ठिकाणी शिवशंभूंची जय, या ठिकाणी शिवशंभूंची ही पिंड आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. गणेश मंडळ, सुभाष कॉलनी गणेश मित्र मंडळ यांनी साकारलेला हा देखावा. या देखाव्यामध्ये आपण पाहिलं की आपण जर या ठिकाणी गेलो नाहीत तर किमान या ठिकाणी येऊन आपण ह्या शिवशंकरांचं दर्शन घेऊ शकतो. तर चला आपण अजून पुढच्या गणेश मंडळाकडे जाऊया आणि बघूया नेमकं त्यांनी काय आरास केलेला आहे तो. बुद्धीचा देव तू, सुंदर स्वरूप तू, सुंदर मूर्त तू, निर्गुण निराकार तू. आरास पाहण्यासाठी आज दुसऱ्या दिवसापासूनच गर्दी होत आहे. तर चला काही गणेश भक्त या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी बोलूया. दादा, आपण आत्ताच आरास पाहिला, काय वाटतं? जय श्री महाकाल. हे एकदम छान व्ह्यू बनवलेलं आहे त्यांनी केदारनाथचं, जे की भरपूर लोक तिथे जाऊन बघू नाही शकत, पण त्याचा आपण इथं ते व्ह्यू बघू शकतो. एकदम खूप छान प्रकारे सुंदर बनवलेलं आहे दृश्य होतं. दर्शकांना आकर्षित करणारं हे मंदिर आहे, तर आपणही या ठिकाणी नक्की या आणि ह्या देखाव्याचा आरासाचा आनंद लुटा. आणि येऊन आपल्याला केदारसारखं वाटलं वाचं. काही छोटे भक्त आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. बेटा, या ठिकाणी तू आली, काय पाहिलं ग, तुला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं. काय पाहिलं तू या ठिकाणी? केदारनाथ. केदारनाथ पाहिलं. हो, बघा या छोट्या भक्तांना सुद्धा केदारनाथचं महत्त्व कळत आहे. तर चला आपणही केदारनाथचं दर्शन घेण्यासाठी जाऊया शिरपूरचा आरास पाहण्यासाठी. बुद्धीचा देव तू, सुंदर स्वरूप तू, सुंदर मूर्त तू,
निर्गुण निराकार तू। आपण सुभाष कॉलनी मित्रमंडळांच्या कार्यकर्त्यांशी बोलूया, नेमकं त्यांनी एवढ्या या सुंदर आरास निर्मिती काय केली, या निर्मितीचा उद्देश त्यांचा काय होता, त्यांच्याशी बोलूयात। आपल्यासोबत करण आहे। करण दादा, ह्या मंदिराची आपण निर्मिती केली, नेमकं याचा मागचा तुमचा उद्देश काय होता? या मंदिराचा मागचा आमचं निर्मिती करण्याचं उद्दिष्ट असं आहे की जे कोणी गरीब लोक आहेत, की जे प्रत्येक जण केदारनाथला जाऊ नाही शकत, किंवा प्रत्येकाची कॅपॅसिटी नाही की आपण 5,000-10,000 खर्च करून ते जाऊ, पण प्रत्येक गरिबाला आम्ही इथं दर्शन देण्यासाठी आणि हिंदूमय वातावरण करण्यासाठी, हिंदू राष्ट्राचं जे आपलं आहे, आता सध्याच्या परिस्थितीत चाललं आहे, राम मंदिर झालं, आता 2-3 मंदिर आहेत आपले, ते पण नवीन बनायला पाहिजे, पण आपल्या जे पण परिस्थिती आहे सध्याच्या भक्तांनी आपण ते मंदिराचं आपण डेकोरेशन केलेलं आहे, तरी सगळ्यांनी या ही आमच्या मंडळाकडनं शिरपूरवासियांना और शिरपूरवासी तालुक्यांना इथं येण्याचा आम्ही आग्रह करतो। शिरपूरकरांसाठी यांनी आमंत्रणही दिलं की चला तुम्ही आमचा हा आरास पाहण्यासाठी या, आणि नक्कीच खूप छान आरास आहे। आपण सर्व शिरपूरकर या। आशीची हाक तू, मायेचा हात तू, सोनेरी किरणांची सुंदर पाहत तू, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया। आता आपण आलेलो आहोत तहसील कार्यालयाच्या बॅकसाईडला, आदर्शनगर या ठिकाणी, आणि गणेश मंडळाचं नाव आहे तरुण कुडापा। बघूया तरुण कुडापा काय आहे ते आपण बघूया। पण आता या ठिकाणी एक मुंबईच्या राजाची प्रतिकृती या ठिकाणी त्यांनी साकारलेली आहे, तर चला त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी आपण बोलूया। तर या ठिकाणी तुमची ही मूर्ती आहे आणि मला भव्य आणि दिव्य, तिची उंची पण जास्त दिसते, नेमकी किती फुटाची उंची? 16-17 फुटाच्या आसपास येईल ही मूर्ती। बरं, एवढी मोठी मूर्ती बसवण्यामागचा तुमचा उद्देश? सर, आम्ही पहिल्यापासून म्हणजे वाढीव मूर्ती बसवतो आहे, प्रत्येक वर्षी 1-1.5 फूट वाढीव मूर्ती असते आमची। तर आता तुम्ही एवढ्यापर्यंत आलायत, आणि मग किती दिवसपर्यंत हे चालणार? बघू आता बाप्पाची इच्छा, आमच्या इथं किती वर्ष यायचं किती नाही। या दादाशी मी मागच्या 3 वर्षांपासून बोलतोय, तुमच्या मित्रमंडळाचं नाव तरुण कुडापा का आहे? तर ह्या माझ्या भावाचा तरुण कुडापा असा आहे की अजून आमच्या भावाचं लग्न जमलं नाही, तर तुम्ही बघा या आमच्या अध्यक्षांना, आणि त्याच्यासाठी तुम्हीसुद्धा प्रयत्न करा आणि बाप्पांनासुद्धा साकडं घाला की माझ्या या भावाचं लवकरच जमू दे, आणि आम्ही या मंडळाचं नाव काहीतरी दुसरं आता बदलून ठेवणार आहोत। तर ह्यावर्षी मी बाप्पांनाही मी प्रार्थना करेन की या माझ्या भावाचं जमू दे आणि या मंडळाचं नावही बदलू दे। तर नक्कीच या खूप छान प्रतिकृती बाप्पाची या ठिकाणी खूप मोठी 17 फुटी प्रतिकृती आहे। तर आपण शिरपूरच्या आरास बघण्यासाठी निघला असात तर नक्कीच या तरुण कुडापा मित्रमंडळाच्या भेटीसाठी आहे। विश्वाचा देव तू, जीवन प्रकाश तू, शंकर सुताय तू, गौरी गणराय तू। आता आपण आलेलो आहोत पित्रेश्वर ग्राउंड या ठिकाणी, युवा साम्राज्य मित्रमंडळ यांनी एक प्रभू श्री बालाजी भगवान यांच्या मूर्तीतला गणराया या ठिकाणी स्थापित केलेला आहे। जवळजवळ 13-14 फूट उंची ह्या गणरायाची आहे। तर चला यांच्याच पदाधिकाऱ्यांशी आपण बोलूया। भैया, ह्यावर्षी तुम्ही गणेश मंडळाची स्थापना केली आहे, या ठिकाणी मूर्ती बघतो आहे मी, तर प्रभू बालाजींची मूर्ती आहे, तुमचं ह्यावर्षी या आरासामध्ये काय नियोजन आहे? नियोजन आमचं एवढं आहे, जे घटना होत आहेत भारतामध्ये, बेटी बचाव वगैरे सगळ्या गोष्टी आपण मंडळीतील दर्शकीतील त्यांना आपण कळवू, अशा गोष्टी काही होतात तर आपण करायला नाही पाहिलो अशा गोष्टी। ज्याप्रमाणे कोलकात्यामध्ये जी घटना झाली आपल्या ते के कॉलेजला, त्या कॉलेजला जसं घटना झाली त्याच्या निषेधार्थ आम्ही समाजात परिवर्तनाचं काम करू आणि समाजाला एक ध्येय दाखवून देऊ की कोणत्याही माता बहिणींची आपण रिस्पेक्ट केली पाहिजे, ती कोणाचीही असो, आपली असो किंवा समाजातल्या कोणत्याही व्यक्तीची असो, त्याची आपण रिस्पेक्ट केली पाहिजे हे आपल्याला संपूर्ण समाजाला दाखवून द्यायचं आहे। हे जे आमचं एक मेन डे आहे, कारण की आता आपण डेली बेसिसवर बघतो आहे किती केसेस घडत आहे, पण त्याच्यावर आपल्याला जे जस्टिस आहे, बिकॉज आपण फक्त कॅन्डल घेऊन फिरतो पण जस्टिस आपल्याला मिळत नाही,
ही जी एक न्याय प्रक्रिया आहे किंवा आपल्याला जे धोरण आहे ते सरकारचं आणि आपल्या ज्या भारतीय लोकांचं आहे ते इंटेन्शन चेंज व्हायला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे. तर आज महिला भगिनींवर आणि आपल्या छोट्या छोट्या चिमुरडींवर होणारा अत्याचार हा थांबला पाहिजे. या चिमुरडींसाठी आपण काय करू शकतो, आपल्या भगिनींसाठी आपण काय करू शकतो, आपण या येणाऱ्या आपल्या पिढीचा आदर केला पाहिजे, मुलींचा आदर केला पाहिजे, असाच एक आरास या ठिकाणी निर्मितीचं काम यांचं सुरू आहे. शिरपूर शहरामध्ये विविध पूर्ण गणपती बाप्पा हे असतात आणि एक वैविध्यपूर्ण अशा बाप्पाच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आता आपण आलेलो आहोत कुंभारटेक या ठिकाणी. या ठिकाणचं जर वैशिष्ट्य म्हटलं तर ह्या बाप्पाला आरास नसतो, या बाप्पाची एक आकर्षक मूर्ती असते, पण विसर्जनकाली ह्या बाप्पावर गुलालांचा वर्षाव हा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो आणि ह्या बाप्पावरती जवळजवळ 500 ते 1000 गुलालांच्या पिशवींचा वर्षाव हा होत असतो असं हे विविधता जपणारं हे मंडळ. तर चला ह्या मंडळाच्या कार्यकर्त्यांशी आपण बोलूया. दादा, आपल्या मंडळाची ख्याती तर सबंध तालुका काय तर जिल्हाभर आहे की हा गुलालाचा राजा या गणपतीला आपण म्हणत असतो. कुंभारटेक या ठिकाणी हा स्थित आहे. यावर्षीही तुमचं गुलालाचं काय नियोजन काय आहे? आमचा साधारण 20 ते 25 वर्षापासून गणपतीचं नियोजन असतं आणि त्या गणपतीच्या नियोजनाला आमच्या दरवर्षी आमच्या मंडळातर्फे 500 गुलालची थैलीचा मान आमचा मंडळ देतो. त्याच्यानंतर जे बाहेर देणगीदाते जे येतात त्यांच्याकडून आम्हाला प्रत्येक जण कोण 25 थैल्या देतो, कोण 50 थैल्या देतो, कोण 101 थैल्या देतो. तर 5 थैल्यापासून ते 101 थैल्यापर्यंत आमच्या गणपतीला आपल्या शिरपूरचे सर्व मंडळ, सर्व मोठमोठे व्यापारी वर्ग यांच्या सर्वांची मदतीने मंडळाला खूप खूप मोठी देणगी दिली जाते. आणि आज आमच्या मंडळाच्या दुसऱ्या दिवस आहे, 5व्या दिवसापासून आमच्या मंडळाला भरपूरच्या गुलालाच्या पिशव्या येणं सुरू होतात. देणगीदात्या त्यांच्या मनाच्या पद्धतीने ते देणगी देत असतात आणि ती देणगी असते ती फक्त गुलालाच्या स्वरूपाच्या असते. जिल्ह्यातले एकमेव असं मंडळ आहे आमचं जय माताजी सांस्कृतिक गणेश मित्र मंडळ की हे शिरपूर तालुक्यात सर्वात जास्त गुलाल उधळतं. गुलालाचे 500 त्याला मंडळ देतं. मंडळानंतर सर्वजण गुलालाच्या व्यापारी वर्गाकडून वर्षाव होत असतो आणि ज्यावेळेस आमच्या गणपती आनंद चौदसचा एका दिवशी अगोदर असंही आम्ही उठवतो हा गणपतीला की शिरपूर शहरातले सर्व जेवढे पण मंडळ युवक असतील ते सर्वच्या सर्व इथे येतात, या गणपतीला मान देतात, या गणपतीमध्ये गुलालामध्ये रमतात आणि त्याच्यानंतर सर्व गणपतीची आनंद चौदसच्या दिवशी मिरवणुका सुरू होतात. तरी ह्यावर्षी किती गुलालांच्या पिशव्यांचा तुमचा मानस असेल? यावर्षी म्हणजे आम्ही तर सांगतोय 501 पण 1100 ते 1500 जाऊ शकतात मंडळाचे गुलालाच्या पिशव्या. तर आपण आताच बोललो आपल्या हिंदुत्वाची प्रतिष्ठा राखणारं हे मंडळ, हिंदुत्वाचं निशाणी असणारं हे गुलाल, कारण की आपण पूर्वीपासूनच शुभकार्यांमध्ये गुलालाची ही उधळण करत असतो. मंडळ हे 501 पिशव्या देत असतं, पण आपणासही जर वाटत असेल की मीसुद्धा या मंडळाच्या या शुभकार्यामध्ये सहभागी व्हावं तर आपणसुद्धा या गुलालांच्या पिशव्यांचं दान या बाप्पासाठी करू शकतात आणि आपण नक्कीच कराल. या बाप्पांसाठी गुलाल हा आपण नक्कीच द्याल आणि या शिरपूरच्या बाप्पाचा अधिकोअधिक हा सोहळा हा गुलालानं संपूर्ण शिरपूर शहर उधळून निघेल असा गुलाल आपण शिरपूरकर ह्या मंडळाला द्याल अशी अपेक्षा बाळगतो. आणि जर आपण आलात तर जय माता दी सांस्कृतिक मित्रमंडळ कुंभारटेक या ठिकाणी जरूर जरूर बाप्पांचं दर्शन घ्या. विश्वाचा देव तू, जीवन प्रकाश तू, शंकर सुताय तू, गौरी गणराय तू, लंबोधराय तू, मंगल सुखकार्य तू, देवांचा देव तू, बलबुद्धी ताय तू. बाप्पा मोरे आरे, बाप्पा मोरे आरे, बाप्पा मोरे आरे, बाप्पा मोरे आरे, बाप्पा मोरे आरे. आता आपण आलेलो आहोत भोई गल्लीमध्ये. भोईराज मित्रमंडळ या ठिकाणी एक विशाल आणि महाकाय मूर्ती या ठिकाणी आपण पाहतो आहे आणि बोलणार आहोत त्यांच्या कार्यकर्त्यांशी. तर चला आपण बोलूयात. दादा, या ठिकाणी आपण खूपच मोठी विशाल आणि महाकाय गणरायांची मूर्तीची स्थापना केलेली आहे, नेमकी यांची उंची किती असेल? सर्वप्रथम तुमचं आमच्या न्यू भोईराज मित्र मंडळ आदर्शनगर भोई गल्ली शिरपूर च्या माध्यमातून मी आमच्या मंडळाच्या वतीने तुमचं स्वागत करतो. आमची जी 33 वर्षांची परंपरा आहे आज ती या मूर्तीची दरवर्षी आम्ही
हाईट वाढवत असतो, उंची वाढवत असतो. यावर्षी आमच्या मूर्तीची उंची जी आहे तर 20 फुटापर्यंत आहे आणि गेल्या 33 वर्षांची आमची परंपरा आहे. 33 वर्षाची परंपरा असलेलं हे मंडळ, जवळजवळ 20 फूट असणारी ही भव्य अशी महाकाय गणरायांची मूर्ती ही भोई गल्ली अर्थातच नगरपालिका CO यांच्या घरासमोर RC पटेलच्या रस्त्यावरती तुम्हाला हे मंडळ आणि ह्या बाप्पांचं दर्शन होऊ शकेल. आपण गणरायांच्या दर्शनासाठी निघाले असाल तर नक्कीच ह्या बाप्पांचं दर्शन घ्या. तुझ सुख तळता, तुझ दुःख हलता, तुझ सुख तळता, तुझ दुःख हलता. बाप्पा मोरे आरे, बाप्पा मोरे आरे, बाप्पा मोरे आरे, बाप्पा मोरे आरे. आज दुसऱ्या दिवसाचा प्रवास आपला निमझरी नाका ते आशीर्वाद सर्कलपर्यंतचा होता आणि आशीर्वाद सर्कलवरचंच हे गणेश मंडळ, रिद्धिसिद्धी गणेश मित्र मंडळ, या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आजच्या प्रवासातला हा शेवटचा गणपती, उद्या आपण जाणार आहोत करवंद नाका परिसरामध्ये आणि तेथील गणपतींची माहिती घेणार आहोत. तर आपण रिद्धिसिद्धी गणेश मित्र मंडळांच्या कार्यकर्त्यांशी बोलूया, नेमका या गणेश मूर्तीमध्ये यांनी काय दडवलेलं आहे. भैया यहाँ तो हम मूर्ति देख रहे हैं गणेश जी की, लेकिन वो मूर्ति मुझे कुछ अलग सी दिखाई दे रही है, इसकी अलगता क्या है, विशेषता क्या है? ये सारंगपुर बालाजी जो गुजरात में, उनकी प्रतिष्ठा रखी यहाँ पे अपन ने कष्टभंजन हनुमान मंदिर शिरपुर. हमारा मित्र मंडल का नाम है रिद्धि सिद्धि गणेश मित्र मंडल. सहारनपूर बालाजी या ठिकाणी सुप्रसिद्ध, जागतिक सुप्रसिद्ध असणारं एक हनुमानांचं मंदिर आहे, बजरंग बलींचं मंदिर आहे, त्याच मंदिराची प्रतिकृती यांनी या ठिकाणी गणेशामध्ये साकारलेली आहे. तर आपण जर गणपती दर्शनासाठी, गणेश दर्शनासाठी निघाला असाल तर नक्कीच या आशीर्वाद चौकमधील रिद्धिसिद्धी गणेश मित्र मंडळाला भेट द्या.